मी भाग्यश्रीला गुरु भांडूप महाराष्ट्र नगर उपासना केंद्र 2012 मी वडाळ्याला जॉबला जायचे कांजीर ते वडाळा. मला ट्रॅव्हलिंग पण झेपत नव्हतं आणि ऑफिसचा प्रेशर पण खूप होतं की मी तो वैतागून जॉब सोडला होता. आणि तेव्हा मला 2 लेटर हवं होतं, एक सॅलरी स्लिप आणि रिलिव्हिंग लेटर. तर मी बापांना सांगूनच निघाले मला 2 लेटर हवेत. आणि कॅबिनमध्ये गेली, सर मला बोलले की मी तुला एकच देतो, एक दोन्ही मेन्शन करू. त्याच्यानंतर मी ते विसरून गेली. पण शेवटी ज्या दिवशी शेवटचा दिवस होता, त्या सरांनी मला 2 लेटर दिले होते. तो एक खूप मोठा अनुभव होता, कारण त्या लेटरच्या बेसिसवरच मला चांगला जॉब पुढे मिळणार होता. त्याचनंतर 3 महिन्यात मला HDFC मध्ये इंटरव्ह्यूसाठी मी गेली होती. तिथे मी इंटरव्ह्यूसाठी वाट बघत होती, सर्वजण अभ्यास करत होते, मी आपलं नामस्मरण करत होती बाबींचं. आणि आमच्या 3rd फ्लोअरवर एक काका राहतात, ते तिथेच मॅनेजर आहेत चांगल्या पोस्टला. तर ते माझ्या पुढ्यातून गेले, तर मी त्यांना हाक नाही मारली. पण 1 तास तरी माझा राऊंड आला नव्हता. ते जाई परत आले तेव्हा त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी माझं रिकमेंडेशन दिलं. तेव्हा माझं नव्हतं झालं सिलेक्शन. पण मीनवाईल माझ्या मैत्रिणीला पोटात दुखत होतं अगोदर, तर तिला मी सांगितलेलं बापांना सांग म्हणून, तिला बरं वाटलं की आपण जाऊ. तर तेव्हा तिने फोन केला की मला बरं वाटतंय, आपण जाऊन येऊ म्हणून. आणि आम्ही कुरुक्षेत्रमला जाऊन आलो, तिलाही घेऊन येली. आणि त्या दिवशी संध्याकाळी मी दत्तभावानी म्हणतच होती, त्याही ते काका परत आले, त्यांनी माझा परत रिझ्यूम घेतला आणि सबमिट केला HDFC मध्येच. तिथे माझा सगळे राऊंड चांगले झाले आणि माझं सिलेक्शन झालं चांगल्या टीममध्ये. त्यासाठी बापून सगळे खूप खूप अंबर हरिओम श्री अंबर.